डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पावन स्मृतीला त्यांच्या 122व्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने या पर्वावर मी विनम्र अभिवादन करतो. श्री शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालय अमरावती आयक्यूएससी द्वारा आयोजित महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या शुभारंभानिमित्त डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती व्याख्यानमाला आपण आज या व्याख्यानमालेतील दुसरं जे पुष्प आहे ते गुंफत आहोत. दिनांक 22/12 ला नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर माजी कुलगुरु डॉक्टर विलास सपकाळ साहेबांचं व्याख्यान आपण आयोजित केलं. आज भारताच्या कृषी विकासाच्या पायाभरणीत डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे योगदान या विषयावर आपण हे दुसरं जे व्याख्यानमालेचा दुसरा जो भाग आहे तो आपण या ठिकाणी सादर करत आहोत. आजच्या या कार्यक्रमाला व्याख्यानमालेला अध्यक्ष म्हणून लाभलेले श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष मान्य श्री नरचंदीजी ठाकरे साहेब, तसेच आमचे पालक संचालक म्हणून सुद्धा सर आहेत. मी सरांचं या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीने महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करतो. आजच्या व्याख्यानाचे प्रमुख वक्ते ज्यांचं व्याख्यान आम्ही नेहमी ऐकतो आणि आम्हाला वारंवार ते ऐकावं वाटत असे डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू सन्माननीय डॉक्टर शरद निंबाळकर साहेब प्रमुख उपस्थिती आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर स्मिता देशमुख मॅडम या व्याख्यानाला उपस्थित डॉक्टर प्राचार्य डॉक्टर कुलट सर प्राचार्य डॉक्टर चिखले सर या शिवाजी शिक्षण संस्थेअंतर्गत आणि वेगवेगळ्या महाविद्यालयातील प्राचार्य आणि प्राध्यापक वर्ग मी आपणा सर्वांचं आजच्या या व्याख्यानामध्ये कुलट सर माईक म्यूट करा कुलट सर महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी आपलं स्वागत करतो. अतिशय आम्हाला दरवर्षीच आम्ही या विषयावर नेहमीच ऐकत असतो की भाऊसाहेबांचं योगदान भारताच्या कृषी विकासामध्ये भारताच्या संविधान निर्मितीमध्ये भाऊसाहेबांचं काय योगदान आहे किती योगदान आहे यावर नेहमी आम्हाला वारंवार आम्हाला चर्चा कानावर येतात आम्ही ऐकतो वाचतो. परंतु सोबतच या ठिकाणी मला आम्हाला यावेळेनं असं वाटलं की आज भारताच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर आपण आज अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आमची आपली स्वयंपूर्णता दाखवत आहोत. आज 295 मिलियन टनापेक्षा जास्त उत्पादन शेती उत्पादन या ठिकाणी अन्नधान्याचं उत्पादन वाढलेलं आहे. आणि एक वेळ असा होता 1947 नंतर जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा गरिबी अन्नधान्याची समस्या कुपोषण अशा वेगवेगळ्या समस्या आपल्या समोर होत्या. आणि या समस्यांवर तोंड देण्यासाठी जसं भारत पहिल्याच पंचवार्षिक योजनेच्या संदर्भामध्ये जेव्हा आम्ही विचार करतो की भारत देशामध्ये कृषी उत्पादनाला आणि कृषी क्षेत्राला प्राधान्य देऊन देण्यात आलं आणि त्यासोबतच त्याचे रिझल्ट सुद्धा चांगले मिळाले. परंतु मग पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये चांगले रिझल्ट मिळाल्यानंतर त्याचे चांगले निकाल आपल्या हातात आल्यानंतर देशामध्ये पायाभूत अशा मोठ्या उद्योगधंद्यांची निर्मिती सुद्धा व्हावी हा विचार समोर ठेवून उद्योगधंद्यांच्या विकासाकरता तिथे लक्ष त्याकरता लक्ष घालण्यात आलं. आणि पुन्हा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या संदर्भामध्ये जेव्हा विचार करतो तेव्हा शेती उत्पादन मग मात्र त्या कालावधीमध्ये कमी झालेलं दिसलं. आणि मग यातूनच अन्नधान्याच्या बाबतीमध्ये देशाची स्वयंपूर्णता निर्माण होण्याकरता त्या दृष्टीनं प्रयत्न व्हायला लागले. आणि हे प्रयत्न होत असताना पुढे मग त्याचा हरित क्रांतीचा जेव्हा उल्लेख आम्ही या ठिकाणी करतो तेव्हा या हरित क्रांतीचा जो काही परिणाम आहे ती सुरू करण्याच्या संदर्भामध्ये किंवा त्या संदर्भामधले जे काही प्रयत्न झालेले आहेत
मग संस्थात्मक जे काही सुधारणा झाल्या असेल किंवा तंत्रात्मक सुधारणा ज्या काही देशामध्ये झालेल्या असेल त्या अनुषंगाने भाऊसाहेबांनी कृषी मंत्री असताना भाऊसाहेबांनी जे काही या देशाच्या कृषी विकासासाठी काम केलं तर एक प्रश्न आमच्या समोर असा आला की मग हा जो काही आज पायाभूत सुविधा जे काही शेतीचा जो काही विकास झालेला आज आपल्याला दिसतो आणि आज आम्ही अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण झालं असं आम्हाला या ठिकाणी जेव्हा आम्ही सगळ्या गोष्टी म्हणतोय तेव्हा हे सगळं या हरित क्रांतीच्या मध्ये म्हणा किंवा या देशामधल्या या संस्थात्मक आणि तंत्रात्मक ज्या सुधारणा शेतीच्या क्षेत्रामध्ये झाल्या या अनुषंगाने म्हणा भाऊसाहेबांनी काय योगदान या ठिकाणी दिलं त्यांचं योगदान काय आहे या संदर्भामध्ये त्याचा त्याची पडताळणी कुठेतरी या वेगळ्या अँगलने या ठिकाणी वेगळ्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी ऐकण्याची उत्सुकता निर्माण झाली आणि मग आयोजन समितीने असं ठरवलं की यावर माननीय डॉक्टर शरदजी निंबाळकर सरांपेक्षा अधिक कोण आपल्याला चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकेल आणि म्हणून या ठिकाणी भारताच्या कृषी विकासाच्या पायाभरणीमध्ये डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुखांचे योगदान असा विषय या ठिकाणी या व्याख्यानाचा ठरवला गेला आणि साहेबांना मग फोन करून आम्ही या ठिकाणी या व्याख्यानाचं निमंत्रण दिलं आणि आम्हाला आनंद वाटतो की एका साध्या फोनवर साहेबांनी या ठिकाणी आम्हाला आमचं हे निमंत्रण स्वीकारलं. आमच्या मॅडमनी फोन केला आणि मॅडमचं निमंत्रण एका फोनवर स्वीकारलं साहेबांनी आणि आज आपल्या समोर ते हे या विषयावर आपलं मन व्यक्त करण्याकरता किंवा आपलं जे मत आहे ते व्यक्त करण्याकरता या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या वतीने आयोजन समितीच्या वतीने आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो. मान्य अध्यक्षांचं या ठिकाणी स्वागत करतो. सर्व प्राचार्य प्राध्यापकांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि महाविद्यालयाच्या सन्माननीय प्राचार्य डॉक्टर स्मिता देशमुख मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी या व्याख्यानमालेचं या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय जो आहे तो या ठिकाणी करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. मॅडम नमस्कार. सर, खरं म्हणजे आम्ही सगळेजण अतिशय भाग्यशाली आहोत की सर्वप्रथम माननीय शरदजी निंबाळकर साहेबांना जेव्हा पाहिलं, खरं म्हणजे माझ्या पाठीमागे भाऊसाहेबांचा स्टॅच्यू तुम्हाला दिसत असेल, मला खरोखर भाऊसाहेबांची सर मला आठवण येते आहे आज आपल्याकडे बघितल्यानंतर. हे मला सुरुवातीला म्हणावं लागेल कारण प्रास्ताविक साबळे सरांनी जवळपास सगळंच काही केलेलंच आहे. आज आपण शिवाजी शिक्षण संस्थेच्या ह्या पहिल्या महाविद्यालयामध्ये जो अमृत महोत्सवी वर्ष आम्ही साजरं करत आहोत, 122वी जयंती आहे आणि दरवर्षी आम्ही व्याख्यानमाला देखील आयोजित संस्थेच्या माध्यमातून करत असतो आणि ह्या त्रिवेणी संगमावर भारताच्या कृषी विकासाच्या पायाभरणीमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुखांचे योगदान ह्या विषयाला न्याय देणारं व्यक्तिमत्व म्हणून आम्ही आपल्याकडे माननीय शरदजी निंबाळकर सरांकडे आपण बघतो. आणि ह्या व्याख्यानाच्या निमित्ताने आज नेमकं खूप मोठं सामाजिक उत्तरदायित्व एक शिक्षक म्हणून आम्ही पार पाडित आहोत असं मला वाटायला लागलं. एक शिक्षक म्हणून, ह्या कृषी प्रधान देशाचा नागरिक म्हणून जे आपण जाणतो, खरंच कागदाला काळं करणं इतकं जमिनीला मातीला हिरवं करणं सोपं नाही. शेतकऱ्याला शेतामध्ये काम करताना अनंत अडचणीचा सामना करावा लागतो. त्या आसमानी असतील, सुलतानी असतील, संकटांवर मात करीत ह्या जगाचा पोशिंदा आजही कष्ट करतोय. अन्नधान्याशिवाय जगण्याचा विचार आपण करू शकत नाही हे माहिती असूनही आज शेतकऱ्यांचं स्थान कुठे आहे, शेतकऱ्यांवर अन्याय करणारी धोरणं कोणती आहेत, सर्वांनी एकत्र येऊन ह्या व्याख्यानाच्या निमित्ताने भाऊसाहेबांचे कृषी विषयक विचार, त्यांचे योगदान आज ह्या विचारांची रुजवात करण्यासाठी, हा आपला शेतकरी नेटानं लढा देण्यासाठी, राजसत्तेमध्ये आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न जेव्हा करतो तेव्हा प्रत्येक पायरीवर न्याय मागण्याचा प्रयत्न करत असताना देशाचे नेतृत्व करणारे कृषी मंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची मनापासून आठवण येते आहे. त्यांच्याविषयी सर्व आपण जाणताच कृषक समाजाची स्थापना करणं, बळीराजा आणि छत्रपती शिवरायांच्या विचार सामर्थ्याचा सुरेख संगम ज्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आहे, ज्यांनी एका हातामध्ये नांगर आणि दुसऱ्या हातामध्ये लेखणी देण्यासाठी शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली, इडापिडा टळोवाळी बळीचे राज्य येवो हे सांगताना आजही बहीण भावाच्या हातामध्ये राखी बांधते आणि हाच वतन वारसा आपल्या कृतीमधून शेतकऱ्यांना सन्मानानं विकास व्हावा यासाठी अविरत झटणारे भाऊसाहेब,
जागतिक कृषी प्रदर्शनी भरवतात आणि लोकल टू ग्लोबल होतात आणि त्यांच्याच ह्या पहिल्या महाविद्यालयामध्ये आपण अशा पद्धतीची ही एक विचार मंथन आयोजित करत आहोत आणि म्हणून त्यांच्या जीवनावर पद्मविभूषण डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांचीही मुलाखत आपण निंबाळकर सर ह्या महाविद्यालयाच्या माध्यमातून आपण घेतलेली आहे की ज्यांनी शेतकऱ्यांचा सौदा कलमी कार्यक्रम आहे या सगळ्या या मागचा उद्देश की भाऊसाहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा पुढच्या पिढीसाठी जतन व्हावा. आज आपण जे काही पार्टिसिपंट्स ह्या व्याख्यानामध्ये आहेत त्यांचं स्वागत, परंतु नाही तरी सुद्धा युट्यूबवर आपण सगळं काही प्रसारित करत आहोत, शांततेने आपण सगळेजण ऐकू शकणार. आज आपले मुख्य वक्ता ज्यांनी आपले आयुष्य कृषी संत साहित्यावर ज्यांनी चिंतन केलंय, अनेक पुरस्कारांनी सन्मानित आजचे प्रमुख व्याख्याते शरदजी निंबाळकर यांचा परिचय देत असताना, शेतकरी शेतामध्ये राबतो म्हणून कोणीही उपाशी नाही, तो खऱ्या अर्थानं सर्वांचा अन्नदाता, मातीतून सोनं पिकवणाऱ्या बळीराजाचे आभार मी सर्वप्रथम मानते. कारण नुकताच 23 तारखेला आपण राष्ट्रीय शेतकरी दिन आपण साजरा केलाय आणि बळीराजाच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी भरभराटचे दिवस जर आले तरच आपण जिवंत राहू. आणि ह्या काळ्या आईला ह्या भाऊसाहेबांच्या चरणी प्रार्थना करत असताना, अन्नाच्या प्रत्येक कणावर शेतकऱ्यांच्या श्रमाची जी मोहर उमटलेली आहे आणि ती अधिक प्रगल्भतेने आपल्याला यासाठी कृषी क्षेत्रामध्ये ज्यांनी योगदान दिलेले आहे असे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, माझी कुलगुरू, ज्यांनी कृषी शिक्षणाची गंगा विदर्भात आणली अशी ज्यांची ख्याती आहे, ज्यांनी कृषी शिक्षण जैव तंत्रज्ञान अन्न तंत्रज्ञान उद्यानविद्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली, नक्षलवाद लाईट अशा भागामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये कृषी महाविद्यालय स्थापण्यामध्ये ज्यांनी पुढाकार घेतला आणि खऱ्या अर्थानं भाऊसाहेबांच्या विचारांची रुजवात केली, नागपूर आणि सातपुडा जैवविविधता वनस्पती उद्यान निर्मिती राज्यात प्रथम, देशातील 13वे आणि जगातील 1568वे मान्यता प्राप्त वनस्पती उद्यान म्हणून ज्याला मान्यता मिळालेली आहे असे आजचे व्याख्याते ज्यांचे अनेक प्रकाशने आहेत, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचं प्रकाशित झालेले आहे, किमान 10च्या वर त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत, वर्तमानपत्रातून व्याख्यानामधून दूरदर्शन आकाशवाणी सोशल मीडियामधून आपल्या समोर सातत्यानं जे आपल्याशी संवाद साधतात, ज्यांनी शाश्वत शेतीला योगदान देण्याचा प्रयत्न करून कोरडवाही पीक पद्धतीतील शाश्वत शेती यांच्या विकासासाठी 31 हून अधिक उत्पन्न देणाऱ्या जातीची निर्मिती अनुषंगिक 233 कृषी तंत्रज्ञान विकासातील ज्यांनी नेतृत्व केलंय, आत्महत्या करणाऱ्या ह्या शेतकऱ्यांचा कणा ताट करण्यासाठी शेतकरी दिलासा अभियान राबवून विदर्भातील शेतकऱ्यांना आत्महत्यापासून परावृत्त करून कृतिशील योजना त्यांच्या समोर देण्याचा प्रयत्न ज्यांनी सातत्याने केलाय, विदर्भामध्ये जवळपास 550च्या वर शेतकरी मेळावे ज्यांनी सभा चर्चासत्र प्रदर्शन इत्यादी राबवले आणि त्याची फलश्रुती म्हणजे त्यांना सरकारनी समाजानी आपल्यासारख्या माणसांनी जाणकारांनी अनेक पुरस्कारांनी मानसन्मानित त्यांना केलंय, ज्यांना अनेक अवॉर्ड प्राप्त आहेत ज्याच्यामध्ये BKS अवॉर्ड असेल, जो कृषी मित्र 92 पासून जे अवॉर्ड तर आतापर्यंतचा, ज्यांना श्रीवास्तव गोल्ड मेडल नॅशनल अवॉर्ड असेल, बिजनरी ऍग्रिकल्चर अवॉर्ड, विदर्भरत्न अवॉर्ड, कृषीभूषण, समाजभूषण, लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड जो इंडियन सोसायटी ऑफ सिटीकल्चरने दिलाय, त्यानंतर देशात आणि आंतरराष्ट्रीय देशामध्ये भाऊसाहेबांनी ज्या काही जागतिक कृषी प्रदर्शनी भरवली त्यांच्या विचारधन घेऊन ज्यांनी काम करत शास्त्रीय समिती असतील, निवड समिती असतील, तांत्रिक समिती असतील, विविध समितींचं सभासदत्व ज्यांनी भूषवलंय, अध्यक्षपद भूषवलंय आणि केंद्रीय संत्रा वर्गीय संशोधन संस्थेचे संशोधन सल्लागार म्हणून ज्यांनी अध्यक्षपद भूषवलंय, भारताच्या कृषी अनुसंधान परिषदेच्या अंतर्गत स्थापित केंद्रीय कापूस समितीचं अध्यक्षपद त्यांनी 2013 ते 2018 पर्यंतच्या या 5 वर्षाच्या संशोधन तत्सम कार्याचा आढावा ज्यांनी कापूसच्या संदर्भातील पुढील 2018 ते 2023 या वर्षांसाठी दिशादर्शन केलंय, पंतप्रधानांचं जे पॅकेज जे आलेलं आहे 3,775 कोटीचं पॅकेज, त्याची मंजुरी भारताचे पंतप्रधान नेमलेल्या योजना आयोगाच्या आदर्श मिश्रा समितीचे सभासदत्व
या समितीच्या अहवालानंतर ह्या विदर्भाला मिळालंय, 6 जिल्ह्यांना त्याची फायदा झालेला आहे आणि म्हणून विदर्भाच्या द्राक्षपट्टा सहभागामध्ये ह्या पिकाच्या पद्धतीमध्ये बुलढाणा भागामध्ये द्राक्षपट्टा निर्मितीमध्ये आंबडापूर असेल, मेहकर असेल, अनेक नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना दिलं, ते शेतकरी आपला स्वतःचा उदरनिर्वाह करीत आजही त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतात. अनेक देश विदेशांमध्ये आपल्या स्वतःच्या कार्याचा ठसा ज्यांनी निर्माण केलाय, मग ज्यामध्ये अमेरिका असेल, न्यूझीलंड असेल, ऑस्ट्रेलिया असेल, चायना, मलेशिया, सिंगापूर, इंग्लंड, फ्रान्स, इटली, जर्मनी, ऑस्ट्रिया, अनेक देशांमध्ये जाऊन ज्यांनी शेती, शेतकरी, ग्रामीण विकास, कृषी, औद्योगिक खेडे समूह, निर्मिती, सेंद्रिय शेती, व्यावसायिक सिंचन, पाणलोट याचा अनेक गोष्टींचा ध्यास घेत ज्यांनी आपलं जीवनच एक कला, साहित्य, शेती आणि संत साहित्य अतिशय सुरेख संगम आपल्या जीवनामध्ये जे स्वतः जगत आहेत आणि काट्या कुट्यांचा तुडवीत रस्ता गावाकडं चल माझ्या दोस्ता असा म्हणणार त्यांचे विचार आहेत. आज तरुणाईला कुणीही शेतीला एखादा मुलगा पाहिजे असेल तर नाकारणारी तरुणी, परंतु आज आपल्या ह्या व्याख्यानाचे जे व्याख्याते आहेत अतिशय ज्याला आपण असं म्हणतो की मॅन ऑफ हाय कॅलिबर, एक अतिशय चांगले ऍडमिनिस्ट्रेटर, एक चांगले अकॅडमिशियन असं म्हणून आपण त्यांच्याकडे बघितलं तर आज त्यांच्या विचारांची भाऊसाहेबांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत असताना ह्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये सर मी आपलं मनापासून स्वागत करते आहे. भाऊसाहेबांच्या विचारांचा विचार सुगंध आपल्या वाणीतून, आपल्या अभ्यासपूर्ण चिंतनामधून आम्ही निश्चित या ठिकाणी अनुभवू हा मला विश्वास आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. पुनश्च एकदा सर्व प्रमुख वक्ते आजचे माननीय डॉक्टर शरदजी निंबाळकर सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर माननीय श्री नरेशचंद्रजी ठाकरे साहेब, उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती आणि सर्व मान्यवरांचे पुनश्च एकदा या ठिकाणी स्वागत करतो. आणि मॅडमनी आपल्या प्रास्ताविकामध्ये ज्या सगळ्या गोष्टीचा उहापोह केला त्या सगळ्या कृषी विकासाच्या अनुषंगाने जो आढावा मॅडमने या ठिकाणी घेतला त्याच अनुषंगाने भाऊसाहेबांनी जे काम या ठिकाणी केलेलं आहे कृषी विकासाच्या संदर्भामध्ये, मग मॅडमने कृषी प्रदर्शनीचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे, तर ही कृषी प्रदर्शनी सुद्धा मला असं वाटते की ती कृषी विकासाची एक नांदी होती, ज्या माध्यमातून भात शेतीचा, नवीन भात शेतीचा जो प्रयोग आहे किंवा अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्णता प्राप्त करण्याच्या अनुषंगाने वेगवेगळे शेतीमधले सुधारणा ज्या आहेत ज्याची सुरुवात भाऊसाहेबांनी केली त्याच अनुषंगाने हा जो विषय आहे या विषयाच्या वर आपलं भाष्य कर या ठिकाणी डॉक्टर शरदजी निंबाळकर करणार आहेत. मी डॉक्टर शरद निंबाळकर, माजी कुलगुरु डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. सर नमस्कार. सर नमस्कार. सर आपला आपण मला बोलण्याचा आणि या ठिकाणी व्याख्यानाला निमंत्रित करून खऱ्या अर्थाने आपण माझ्यावरती उपकार केले आहेत याच कारण होत, भाऊसाहेबांच्या पहिल्या महाविद्यालयाचा हा जो अमृत महोत्सव वर्ष आहे आणि त्यामध्ये आपण असे विधायक कार्यक्रम घेऊन नवीन लोकांना या कार्याची ज्यांना म्हणजे माहिती नाही त्यांना जागरूक आणि त्यांच्यामध्ये विचारांचा जागर करण्याचं एक चांगलं आपण अभियान या ठिकाणी चालवतात आणि म्हणून मला असं वाटतं की या संस्थेच्या पायाभरणीच्या संदर्भामध्ये जो विचार त्यावेळेला कदाचित भाऊसाहेबांनी पेरला असेल तर त्या पेरलेल्या वृक्षाला आज आपली या ठिकाणी खरंच म्हणजे या विचारांची जी फळं आहेत या विचारांच्या फळाचं आदान प्रदान करण्याचं नव्या युवा पिढीला हे आपण कार्य अभियान हे घेऊन जे करतात त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा हा विचार ज्यांच्या मनात प्रसृत झाला असेल त्या सर्वांना विशेषतः डॉक्टर स्मिता देशमुख या ज्या प्राचार्य आहेत त्यांच्या त्यांना त्यांचं संस्थेचे अध्यक्ष देशमुख साहेब आमचे मित्र आहेत, नंतर नरेशजी आणि नंदकिशोर आमचे बसलेले आहेत, चिखले साहेब आणि अनेक सगळेजण. खरंच तुम्ही या अभियानामध्ये आपण फार मोठा सहभाग घेत आहात, एक नवीन पिढीला विचार
प्रसारणाच्या संदर्भामध्ये एक चालना देण्याचं काम, त्यामुळे मी आपला खऱ्या अर्थाने आभारी आहे, फार आभारी आहे की आपणही मला त्यामध्ये सहभागी करून घेतलंय या वाघयज्ञामध्ये. आणि विशेष म्हणजे भाऊसाहेबांचं एवढं मोठं कार्य आहे कृषीमध्ये की त्यांचा पहिला म्हणजे आता आपण त्या प्रदर्शनाच्या पुढेच आपण फक्त भाऊसाहेबांचं कर्तृत्व मापत असतो आपल्याकडे असलेल्या फुटपट्टीनी, परंतु त्याच्याही आधी कितीतरी वर्षापासून एक चिंतन आहे. म्हणजे हे चिंतन स्वराज्य मिळाल्यानंतरही नाही, पण त्याच्या आधी तुम्हाला अनेक वर्ष आधी जाऊन त्यांच्या शिक्षणाच्या पायातून, आणि पापळला जी गरिबी, जी शेतकऱ्यांची अवस्था पाहिलेली आहे, जी स्वतःच्या घरामध्ये अनुभवलेली आहे, जे स्वतःच्या नातेवाईकांमध्ये पाहिलेली आहे, कोरडवाहू पीक घेणारा विदर्भातला शेतकरी किंवा 85% भारताचा शेतकरी सुद्धा असाच आहे, याचं दुःख आणि याचं शल्य सातत ठेवणारा आणि ती विचाराची ठिणगी कधीही विझू न देणारा हा असा मोठा महायज्ञ भाऊसाहेबांच्या मनामध्ये सातत्याने लहानपणापासून नाही तर तरुणपणापासून तर जास्त प्रज्वलित झालेला आपल्याला दिसतोय. खऱ्या अर्थाने त्याचं मूळ त्या ठिकाणी आहे. म्हणजे ही व्यवस्था, खेडेगावाची व्यवस्था ज्यांनी जगली आहे, दुरून पाहणाऱ्यांना याचा फारसा कळत नाही, पण ज्यांनी अनुभवलेलं आहे, ज्यांनी अनेक समस्यांच्या संदर्भातलं विचारण करणं किंवा त्याच्या विचार करणं हा भाग वेगळा, आणि ते स्वतः म्हणजे खऱ्या अर्थाने ते स्वीकारणं, त्या व्यवस्थेमध्ये राहणं, आणि त्याची जी शल्य आहे, त्याची जी दुःख आहेत, त्याच्या ज्या वेदना आहेत, त्या अंगी बाळगून याच्यावरचं सोल्युशन मात्र देण्याचा प्रयत्न हा पुढच्या काळामध्ये झालेला आहे. विशेषतः वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी सुंदरपैकी नोकरी करून चांगला उदरनिर्वाह करता आला असता, परंतु राजकीय जीवनात नव्हे तर सामाजिक जीवनामध्ये सुरुवात, आणि ते कशासाठी, तर कृषीसाठी. कृषीचा संदर्भ हा पहिले भाऊसाहेबांचा होता की या मानवी पूर्ण जीवनामध्ये खऱ्या श्रेष्ठ जर संस्कृती कोणती असेल तर ती कृषी संस्कृती आहे. कृषी संस्कृतीच्या विकासाशिवाय विकासाच्या आणि मानवी सभ्यतेच्या गोष्टी ह्या खोट्या आहेत, ह्या फोल आहेत. फोल आहेत हा शब्द मनामध्ये अत्यंत दृढपर्यंत रुजलेला, आणि म्हणून त्या ठिकाणी आज विदर्भामध्ये खऱ्या अर्थाने जर ज्या जमिनी आज दिसतात आहे, किंवा विदर्भच नव्हे तर इतर प्रांतांमध्ये ज्या जमिनी सावकाराच्या मधून ज्या आज तुम्हाला दिसतात आहे, कारण या सगळ्याच्या सगळा श्रेय जे आहे हे भाऊसाहेबांचं पहिलं कृषी क्रांतीचं बीजारोपण हे आहे, ते 1932 लवादामध्ये. 1932-33 मंत्री झाल्यानंतर सीपीआय बरारच ही धग जी आहे, ही धग, ही बालपणातली धग, वयाचा 32 वर्ष म्हणजे फार मोठं वर्ष नाही, त्यावेळेला स्वतः मंत्री होऊन आणि या मंत्रीपदाचा पहिला अधिकार खऱ्या अर्थाने कृषी ज्या पूर्णच्या पूर्ण 90% वराड्यातल्या जमिनी, सेंट्रल प्राविस सीपीआय बिरार मधल्या जमिनी या सावकाराच्या घशात गेलेल्या होत्या. म्हणजे आज जर तो जर भाग झाला नसता तर आज वराडामध्ये खऱ्या अर्थाने शेतकरी स्वतःचा सातबारा असेला कदाचित दिसला नसता. हे फार मोठं कार्य, अत्यंत पायाभरणीचं कार्य भाऊसाहेबांच्या हातून झालेलं आहे, आणि मग त्याची प्रतिध्वनी संपूर्ण भारतामध्ये झालेली आहे, आणि अनेक ठिकाणी मग सावकारी पाशातून जमिनी सोडवून घेण्याच्या संदर्भात अनेक ठिकाणी ब्रिटिश सरकार असतील, आणि विशेष म्हणजे मास्टर बटलर सारख्या माणसाला जो त्यांचा त्यावेळेला सर्वाधिकारी होता, त्यांना त्या संदर्भात भाऊसाहेबांनी हा लवाद मंजूर करून घेऊन सर्व शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये 90% शेतकऱ्यांच्या जमिनी मोकळ्या केल्या आणि त्यांना पुन्हा शेतमालक केलं. ही सर्वात मोठी क्रांती भाऊसाहेबांची खऱ्या अर्थानं शेतीची या ठिकाणी नोंद घेण्याचा. नवीन पिढीला हे माहिती नाहीये, नवीन पिढीला फक्त राजकारण माहिती आहे, त्यांचं मंत्रीपद माहिती आहे, किंवा कृषी मंत्र्याच्या नंतरचा काळ माहिती आहे, पण त्याचं बीजारोपण हे पापळ सारख्या ठिकाणी आहे, आणि तिथून हा 32व्या वर्षी पूर्ण वराडाला पूर्ण मोकळा करतो, आणि तिथे मग त्याला स्वामित्व जमिनीचं बहाल करण्यामध्ये, म्हणजे खऱ्या अर्थाने कृषकाला त्या ठिकाणी न्याय देण्याचं पहिलं काम पायाभरणीचं हे भाऊसाहेबांनी केलं,
स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये. दुसरा भाग असा होता की वास्तविक शेतकऱ्यांच्याच भरवशावरती ही मोठमोठी देवस्थानं झाली. या देवस्थानाचा सुद्धा खऱ्या अर्थानं निधी हा विकासासाठी लागला पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी धर्मच्या नावाखाली होणारी पिळवणूक टाळण्यासाठी भाऊसाहेबांनी एक मोठं हे भांडवल जे आहे, हे भांडवल जर कृषीमध्ये आणलं, हे भांडवल जर शेती विकासामध्ये जर लावलं तर फार मोठा विकास होऊ शकतो. ही संकल्पना म्हणजे शेती भांडवलाशिवाय नाही, शेती पारंपरिक शेती करून तो तिथल्या तिथेच राहील, अशा प्रकारचा एक खऱ्या अर्थाने त्यांच्या विचाराचा जो भाग होता तो मला असं वाटतं की 1915 गावगाडा नावाचं एक पुस्तक खऱ्या अर्थाने आत्रे म्हणून या माणसाने लिहिलेला आहे, जो इंग्रजांचा एक मुलाजिम होता आणि त्यांनी त्यावेळेला जी परिस्थिती विशद केली आहे त्या पुस्तकामध्ये, त्याला आता 1915 जे पुस्तक आहे त्याचा 100वा वर्ष त्याला 1915 झालेला आहे, म्हणजे आता एक त्याला 100 वर्षाच्या वर. परंतु जी परिस्थिती आहे त्यावेळेची परिस्थिती, त्याच्यामधले दोन वाक्य मी त्याचं उद्घाटन केलं होतं, याला सांगणं आवश्यक याच्यासाठी आहे की हे संदर्भ कळले पाहिजे. त्याच्यामध्ये एक सुंदर त्यांनी त्यावेळेला नारायण आत्रे असे त्या पुस्तकांच्या लेखकाचं नाव आहे, आणि त्यांनी काय लिहिलं त्याच्यामध्ये, दोन वाक्य मला अजून माझ्या विस्मरणात जात नाहीत कधीच. एक, कुणबी का बेटा पीटा उतना मीठा. हा, लक्ष द्या की कुणबी का बेटा पीटा उतना मीठा हे एक वाक्य, याचा संदर्भ किती खोल आहे हा विचारवंतांना मला सांगायची गरज नाही. म्हणजे त्यावेळेची परिस्थिती अशी होती की त्या कृषकाला, शेतकऱ्याच्या पोराला जितकं परेशान कराल, जितकं त्याला त्रास द्याल, तितकं त्याच्याकडून तुम्हाला लाभ होतो. ही खऱ्या अर्थाने वैचारिक भूमिका समाजाची त्यावेळेला होती, आणि म्हणून कुणबी का बेटा पीटा उतना मीठा, म्हणजे कृषकाचा मुलगा हा, ही परिस्थिती होती. आणि दुसरं वाक्य मला खूप आठवलं, त्याचा संदर्भ कदाचित त्याच्याशी आहे, की या ठिकाणी एक बळी आणि लाख छळी, म्हणजे एका बळी राजाला छळणारे हे लाखो लोक आहेत, म्हणजे अशी व्यवस्था आहे. आणि ही व्यवस्था शेतकऱ्याला पूरक नाही, शेतकऱ्याला शोषण करणारी व्यवस्था ही समाजाने निर्माण केलेली आहे, अशा प्रकारच्या दोन वाक्यातून असा अंश निघतो. आणि हेच मूळ खऱ्या अर्थाने भाऊसाहेबांच्या पुढच्या कृषी क्रांतीच्या संदर्भातला पायाभरणी करण्याच्या संदर्भातलं एक महत्वाचे असे विचार त्या ठिकाणी प्रस्तुत झाले. आणि त्यातच महात्मा ज्योतिबा फुलेंची कैफियत हा जो भाग आहे हा पुन्हा त्यांच्या विचारसरणीचा दृढ पाया आहे. त्याच्याही आधी शिवाजी महाराजांनी जिजिया कर लावलेला, शेतकऱ्यांच्या संदर्भातला दुःखाचं निराकरण करण्यासाठी छत्रपतींनी स्वतःच राज्य निर्माण का करावं, तर माझ्या कृषीवाल्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्याचं शोषण कमी झालं पाहिजे, तो चांगल्या रीतीने जगू शकला पाहिजे, त्याच्याकडून होणारी पिळवणूक जी आहे या राज्यसत्तेची, म्हणजे कृषकाचं शोषण थांबण्यासाठी. म्हणूनच कदाचित शिवाजी हा आदर्श भाऊसाहेबांचा जो ठरलेला आहे, आणि प्रत्येक ठिकाणी शिवाजी हे नाव त्यांनी जे स्वीकारलेलं आहे, हे या भावनेतून स्वीकारलेलं आहे की कृषीवलांचा राजा खरं जर कुळवाडी भूषण जर कोणी असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि हा आदर्श तिथून घेत घेत त्याची सुरुवात या ठिकाणी होते. आणि मग दादाबाई नवरोजीचा एक विचार येतो. दादाबाई नवरोजींनी ब्रिटिश पार्लियामेंटमध्ये जाऊन भारताच्या दारिद्र्याची चिकित्सा केली ब्रिटिश पार्लियामेंटमध्ये, आणि ब्रिटिश पार्लियामेंटमध्ये राज्यकर्त्यांची लपतर त्यांनी काढली, आणि शेतकऱ्यांचं शोषण कशा पद्धतीने होते यावरती प्रचंड मोठा प्रकाश टाकला. आणि त्यानंतर मग मात्र खऱ्या अर्थाने भाऊसाहेब पेटून उठले, आणि त्यांना एकच ध्यास की या मातीत रक्त ओतणारा माझा जो शेतकरी आहे त्याला न्याय देण्यासाठी नीती अनिती धर्म अधर्म मी काहीच जाणत नाही, मला फक्त तो सुखी झालेला पाहायचा आहे माझ्या आयुष्यात. अशा प्रकारची विचारसरणी आज किती तरुण करतात, आज किती शिक्षित लोक करतात,
आजच्या परिस्थितीमध्ये सुजलाम सुफलाम जेव्हा भारत झालेला आहे तेव्हा ही विचारसरणी पेरण्याचं काम कदाचित आपण या विद्यालयाच्या व्याख्यानातून करतात, त्यामुळे आपले खरे धन्यवाद. ही त्याची विचार पीठिका. भाऊसाहेबांचं एक मत होत, म्हणजे कृती झाली पण त्या कृतीला विचाराचं पाठबळ असतं नेहमी, आणि विचाराचं पाठबळ असल्याशिवाय माणसाच्या हातून कृती होत नाही. म्हणून विचारांची पेरणी ही खऱ्या अर्थाने अत्यंत महत्वाची आहे. भाऊसाहेबांनी तेच केलं. लवाद बिल असेल, शिवाजींचा आदर्श त्या ठिकाणी पाळला. त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे भांडवल या ठिकाणी देवस्थानामध्ये असलेले जमा ते पुन्हा परत करून सरकारने घेऊन शेतीच्या विकासासाठी लावावे. कारण कुठलाही विकास आणि कुठलीही सभ्यता ही ज्या मूलभूत तत्वावर उभी आहे ती शेती संस्कृती आहे. शेती नाही समृद्धी कृषी विना, शेतीशिवाय समृद्धी नाही. जर तुम्हाला सर्वांची समृद्धी पाहिजे असेल, सर्वांचा विकास पाहिजे असेल, तर खऱ्या अर्थानं शेती संस्कृतीचा भाग जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये समाजाने विचारात घेतला पाहिजे आणि तशी कृती केली पाहिजे. म्हणून ते बिल आणलं, पण ते भांडवली बिल जे आहे ते धर्माच्या नावाखाली ते मांडले. म्हणजे भाऊसाहेबांचे क्रांतिकारी, आणि त्यानंतर मात्र मग खऱ्या अर्थाने जी सुरुवात होते ती सुरुवात झालेली आहे भाऊसाहेबांची. खऱ्या अर्थाने की माझा शेतकरी जो आहे, या शेतकऱ्याच्या संदर्भात त्याचं दुःख असं आहे की याच्यामध्ये हा एकटा आहे, आणि हा एकटा माणूस त्याच्यावरती किती दुःख झाले तरी तो त्याचा प्रतिकार करू शकत नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांची संघटना असली पाहिजे. शेतकरी एकत्र झाल्याशिवाय त्याला न्याय मिळू शकत नाही. ही जी बाब आहे ती आता आपण आजच्या परिवेक्षामध्ये जर पाहिलं तर अनेक संस्था, अनेक शेतकऱ्यांची कुटुंब, अनेक शेतकरी संस्था, आज देशामध्ये 600-700 शेतकरी संघटना ज्या झालेल्या आहेत गावोगाव, म्हणजे ज्या प्रदेशाप्रदेशामध्ये आपल्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या संघटना एकत्रित येऊन न्यायाच्या प्रती मागणी करणारी जी मंडळी आहेत, समदुःखी लोकांनी एकत्र येऊन आपल्याला न्याय मिळवून घेण्याच्या संदर्भात हा भाग महत्वाचा पाया ठरतो आहे भाऊसाहेबांच्या कृषी आजच्या कृषी सफलतेचा, कृषी समृद्धीचा खरी पायाभरणी त्या संघटनेमध्ये झाली. आणि त्याचं रूपांतरण खऱ्या अर्थाने झालं ते नंतर पुढच्या काळामध्ये त्याची फळं मिळाली, जे जेव्हा परिपक्व झालं, प्रगल्भ विचार झालेत, कृती भाऊसाहेबांची त्या सातत्याने होत गेली. आणि याचा पाया आहे कृषी शिक्षण आहे. शिक्षणाशिवाय माणूस हा पशु आहे, पशुतुल्य आहे. शिक्षण जर नसेल तर त्या माणसाला त्या माणसात आणि जनावरामध्ये काहीही फरक नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांची आजची अवस्था जी आहे ती त्यांना शिक्षण नसल्यामुळे आहे. आणि दोन गोष्टी की कृषी आणि शिक्षण आणि संघटना, या तीन गोष्टी शिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळू शकत नाही. ही खुणबाट भाऊसाहेबांनी बांधली आणि त्या पद्धतीने पावलं उचलता उचलता शेवटी राजकीय अभिनिवेशातून म्हणा त्या अनेक गोष्टींच्या संदर्भामधून हा भाग शेवटी येतो. तो शेतकऱ्यांच्या संदर्भात संविधान तयार होत असताना शेतकरी, शेतकरी समाज, शेतकऱ्यांची मुलं, शेतकऱ्यांचे कुटुंब यासाठी आणि देशातला विकास घडवून आणण्यासाठी कृषी समृद्धीला बळ देणार जवळपास 500 सुधारणा संविधानामध्ये करणारा आणि त्याचे अध्यक्ष जे होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सर्वात जास्ती सुधारणा करणाऱ्याच्या संदर्भातला गौरव भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा केला. ही पायाभरणी आहे खऱ्या अर्थाने. क्रांती एका दिवशी होत नाही. आणि म्हणून त्या प्रकारचं चलन वलन आणि कृती, मला असं वाटतं या सर्व गोष्टींचा आजच्याही हे जे दुष्परिणाम किंवा शेतकऱ्यांबद्दल जो अन्याय आणि अविवेकी राज्य असेल, समाज असेल, या घटना घडत आहेत त्याची सुद्धा एक भाऊसाहेबांची आठवण मला सांगितल्याशिवाय राहत नाही. 6 एप्रिल 1949 असेल तर 6 एप्रिल 1949 ला
चलन वाढच्या संदर्भामधला म्हणजे जे आजचा संकल्प होता शेतीच्या संदर्भातला, त्यामध्ये अनेक मोठे त्यावेळेचे राजकीय पुढाऱ्यांचं मत असं पडलं होतं किंवा जर शेतीच्या मालाला जर आपण भाव दिला तर चलनवाढ वाढेल, आणि चलनवाढ जर वाढली तर हे औद्योगिकरण ही जी आपली प्राथम्यता आहे हे औद्योगिकरणाची प्राथम्यता आपली नष्ट होईल, आणि म्हणून या शेतीमालाच्या संदर्भातला भावाचा जो प्रश्न आहे किंवा त्याच्या संदर्भामध्ये त्याला जो खरा हमी भाव च बीजारोपण या ठिकाणी आहे 4 एप्रिल 1949 ला, हे लक्षात घ्या, कारण की हा हे रेकॉर्डेड आहे पार्लमेंटच्या मिनिट्स मध्ये रेकॉर्डेड आहे. तेव्हा भाऊसाहेबांनी स्पष्ट सांगितले का रे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये राजे राजवाड्यांमध्ये सरंजामीमध्ये हा तर पिचतच आलाय, म्हणजे आपल्या शरीरातला घाम आणि रक्त या दोघांचं सिंचन या भारतीय शेतकऱ्यांनी कृषकांनी केलेलं आहे दशकानुदशके. आता देश स्वतंत्र झालेला आहे आणि या स्वतंत्र झालेल्या देशामध्ये जर आपण अशा गोष्टी करत आहोत तर हा खऱ्या रीतीने शेतकऱ्यांवरचा अन्याय आहे. यांनी औद्योगिकरण थांबणार नाही, वास्तविक उलट जे देशामध्ये 2000 जे नावनारायण कोट आहेत जे संपत्तीदार भांडवलदार आहेत ज्यांच्याकडे देशाची 75% संपत्ती एकवटलेली आहे ती संपत्ती जर आपण आणू शकलो बाहेर काढू शकलो तर देशाच्या कृषीचा औद्योगिकरणाचा सुद्धा विकास झपाट्याने होईल आणि शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. शेतकऱ्याच्या संदर्भामधला हा जो शेतकऱ्याच्या श्रमाला भाव दिला पाहिजे याचं बीजारोपण खऱ्या अर्थानं त्या 6/4/1949 ला, म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला भाव हमी भावाचं म्हणजे त्याच्या उत्पादनाचा खर्च निघून त्याला भाव मिळाला पाहिजे याच खऱ्या अर्थाचं बीजारोपण क्रांतिकारी बीजारोपण हे खऱ्या अर्थानं 6/4/1949 ला झालेलं आहे. भाऊसाहेबांचं त्या ठिकाणीच जे भाषण आहे आणि मोठी मोठी मंडळी त्या ठिकाणी होत त्यांचा विरोध राजकारणामध्ये विरोध मोडून काढणं लोकांची नाराजी पत्करण असतं, पण भाऊसाहेब त्यांनी सांगितलं की मला काही सुचत नाही, मला हा माझा रक्त ओतणारा शेतकरी हा समाधानी होऊनच मी काहीही करीन, मला पैसा मिळवायचा नाही, मला नाव मिळवायचं नाही, परंतु माझ्या या शेतकऱ्याला 2 घास सुखाने मिळतात ह्या दिन मला पाहायचा, हा सुदिन मला पाहायचा, आणि त्याचं बीजारोपण त्या ठिकाणी. त्यानंतरचा काळ अनेक बदलत गेला, कृषी शिक्षणाच्या संदर्भातला संघटनांच्या बांधणीचा काळ झाला आणि त्यानंतर मात्र मोठी संघटना भारत कृषक समाजाच्या नावाखाली आणि तयार होत होत पहिलं कृषी प्रदर्शन हे जे 55-57 ला झालं त्याला मात्र फारसा हे रिस्पॉन्स मिळाला नाही, आणि म्हणून त्या ठिकाणी मग का केलं हे की याचा अर्थ की आपला शेतकरी हा या फार जगामध्ये काय चाललंय हे पाहिल्याशिवाय आपला शेतकरी शिकणार नाही. पारंपरिक पद्धतीने शेती करत करत तेच ते करत तो आज या भिकेला लागलेला आहे, म्हणून त्याला शिक्षण सर्वात जास्त शिक्षणाची गरज जर कोणाला असेल, कोणी ऐऱ्यागऱ्याचं काम नाहीये शेती करणं, भाऊसाहेबांचा स्पष्ट विचार आहे. जसा विचार होता की कृषी संस्कृतीला ओलांडून कुठलेही तत्वज्ञान कुठलेही तत्व कुठलाही विकास हे सगळं फोल आहे, इतकं जबरदस्त विधान, त्याच पद्धतीनं सगळ्यात जास्ती शिक्षणाची गरज ही शेतकऱ्याला आहे, म्हणजे कुणी उठावानं आम्हाला शेती करता येते हा जो भ्रम आपला आहे हा तोडण्यासाठी खऱ्या अर्थानं कृषी शिक्षणाच्या संदर्भातला भाग. आणि कृषी शिक्षण कसं, पहिले आपल्याकडे काय होत की जत्रा असायच्या, गुजरी असायची, छोटे बाजार असायचे, छोटे हाट असायचे, धर्मस्थळ असायचे, नदी पवित्र ठिकाण इथं लोक जमायचे आणि त्या ठिकाणी मग देवाणघेवाण व्हायची पद्धत होती, पण त्याचं स्वरूप जे होत ते धार्मिक स्वरूप होत, आणि म्हणून या धर्माच्या संदर्भामध्ये भाऊसाहेबांचा एक विकल्प आपण ते विषयांतर करणार नाही, परंतु त्यांच्या संदर्भात त्यांना हे विचार पडले की आपला असंच सीइंग इज बिलिव्हिंग अँड डुईंग इज अंडरस्टँडिंग, म्हणजे माणसाला कमीत कमी पाहिलं तर पाहिजे त्यांनी,
आणि आज माझ्या लाखो भारतातल्या शेतकऱ्यांना जगात काय चाललंय माहिती नाही, म्हणून त्यांना आरसा दाखवण्याचं काम आपण केलं पाहिजे. त्यांना जगात आपण कुठे आहोत हे सांगितलं पाहिजे. प्रदर्शन हे फक्त शोभेसाठी प्रदर्शन नव्हतं, आणि आजचं प्रदर्शन होणे नाही. आणि कशासाठी होतं प्रदर्शन? हे लोक शिक्षणासाठी प्रदर्शन, की माझ्या ह्या पंचा नेसलेल्या शेतकऱ्याला, मुंडास बांधलेल्या शेतकऱ्याला, उघड्या नागड्या शेतकऱ्याला जगातले शेतकरी दाखवले पाहिजेत जगामध्ये काय चाललं. आणि या ठिकाणी असं प्रदर्शन भरवून भाऊ साहेबांनी खऱ्या अर्थानं कृषी क्रांतीची फक्त शेतकऱ्यांसाठीच नाही तर त्याच्यामध्ये उद्योगपती, त्याच्यामध्ये नियोजनकार, त्याच्यामध्ये प्लॅनिंगचे सेक्रेटरीज, त्याच्यामध्ये अधिकारी, त्याच्यामध्ये शास्त्रज्ञ, स्वामीनाथन सारखे शास्त्रज्ञ, कृषीचे शास्त्रज्ञ, तिथून त्यांना प्रेरणा मिळण्यासाठी हा एक अत्यंत मोठा 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 शैक्षणिक आणि वाग्यज्ञ असं जर मी म्हटलं त्याला तर फारस. आणि केवढं मोठं भयानक म्हणजे भाऊसाहेबांच्या विचाराची आपण धोरणात्मक हा भाग जरी विचाराचा सोडला तरी प्रत्यक्षात त्या विचारांचं रूपांतरण करण्याचं भाऊसाहेबांचं ध्येय अलौकिक आहे. म्हणजे ज्याला दुसरा शब्द नाही, इट्स अ डिव्हाइन. म्हणजे भाऊसाहेबांनी खऱ्या अर्थाने या देशामध्ये आज जे आपण म्हणता 300 दशलक्ष अन्नधान्यापर्यंत जे आपण पोहोचतो आहोत, किंवा आज आपण 350 च्या वर मेट्रिक टन फळ, किंवा आज आपण दुधामध्ये नंबर 1 आहोत जगामध्ये, फळ फळावळ भाजीमध्ये आपण नंबर 2 आहोत, आज आपण खऱ्या अर्थाने जगामधला तांदूळ निर्यात करणारा सर्वात नंबर 1 देश आपला भारत झालेला आहे. आणि आता आपण ज्या ठिकाणी चायनामध्ये सगळ्यात जास्त तांदूळ निर्माण होतो पण तिथेही भारताचा तांदूळ आता निर्यात करण्याच्या संदर्भामध्ये आपण सक्षम आहोत. 1400 कोटीचा बासमती तांदूळ एकट्या अमेरिकेमध्ये 100 देशापेक्षा जास्त देशांना अन्नधान्य पुरवणारा हा देश आहे. भाऊसाहेबांची ही कल्पना फ्रीडम फ्रॉम हंगर ही संकल्पना त्या प्रदर्शनात रुजवली. म्हणजे 1911 डिसेंबर 1959 ते 29 फेब्रुवारी खऱ्या अर्थाने 59 ह्या 81 दिवसाच्या पूर्ण 81 दिवसाचं प्रदर्शन, त्याच्यामध्ये 118 एकरावरती हे प्रदर्शन मामूली गोष्ट नाही. म्हणजे सुप्रीम कोर्ट आहे दिल्लीला, त्या सुप्रीम कोर्टापासून पांडवाच्या किल्ल्यापर्यंत 118 एकरमध्ये 100 पेक्षा जास्त देशांच्या लोकांचं प्रतिनिधित्व. आणि कोण कोण यावं या प्रदर्शनाला? जगातील सर्व देश. आणि कोणी कोणी अटेंड केले? म्हणजे या ठिकाणी मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. अमेरिका त्यावेळेचा आयझनहोअर सारखा माणूस त्याचं उद्घाटन द्यास म्हणून पाहुणा येतो. राजेंद्र प्रसाद त्याचे अध्यक्ष होतात. पंडित जवाहरलाल नेहरू त्या ठिकाणी भाषण देतात. आणि केवढं मोठं कौतुक या ठिकाणी भाऊसाहेबांचं एकच मत की या प्रदर्शनाचा मुख्य हेतू जो आहे तो जगातला फ्रीडम फ्रॉम हंगर. म्हणजे देशाचाच नाही, आपण भाऊसाहेबांना असं सीमित नाही करू शकत. आमचा भाऊसाहेब अमरावती पर्यंतचा भाऊसाहेब, विदर्भाचा, मराठ्याचा भाऊसाहेब, महाराष्ट्राचा भाऊसाहेब, नाही नाही. म्हणजे जागतिक फ्रीडम फ्रॉम हंगर हा उद्देश ठेवून प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे, लक्षात घ्या. ही मुहूर्त मेढ आहे पुढच्या कृषी क्रांतीची देशातल्या. म्हणजे आज खऱ्या अर्थाने एवढं मोठं लोकसंख्येला अन्नधान्य डोमेस्टिक फीडिंग करून आज निर्यातक्षम देश जो झालेला आहे त्याचं मूळ बीजारोपण जे आहे हे त्या भाऊसाहेबांच्या बीजारोपणामध्ये आणि वैचारिक प्रगल्भतेतून कार्यान्वयांमध्ये आहे. वैचारिक प्रगल्भता अनेकांमध्ये असते. तत्वज्ञान वैचारिक गोष्टी खूप लोक मांडतात पण प्रॅक्टिकल कृती होत नाही आणि त्याच्यासाठी जीवनाचा होम कधी पेटवला जात नाही. परंतु तो होम जो आहे हा भाऊसाहेब आणि तिथून त्या ठिकाणाहून सर्वांना कृषी शिक्षण
शेतकऱ्यांना कृषी शिक्षण, अनेकांनी ट्रॅक्टर पहिल्यांदा पाहिला होती, म्हणजे आता नवीन पिढीला एक कल्पना नाही म्हणजे ट्रॅक्टर कसा असतो, ट्रॅक्टरनी नांगरणी किंवा वखरणी होत हे त्या ठिकाणी अनेकांनी पाहिलं, लाखो लाखो लोकांनी रेल्वेने पासेस दिले, पूर्ण देशामधले लोक येऊन गेले आणि ही एक लोक शिक्षण लोक विद्यापीठाचा आराखडा त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं समृद्ध झाला आणि लोक शिक्षणाची गंगा भाऊसाहेबांनी तिथे सर्वांना म्हणजे गंगेजवळ न जाता गंगा शेतकऱ्यांजवळ नेली, गंगेचा प्रवाह तिकडे वळवला, शैक्षणिक गंगेचा भाऊसाहेबांचं योगदान आहे, नवीन पिढीला कल्पना नाही याची। आणि या ठिकाणी कोण कोणी यावं, काय काय पाहिलं शेतकऱ्यांनी, अचंबित झाले लोक। आम्ही त्यावेळेला कदाचित मॅट्रिक मध्ये असू, त्यावेळेच्या गोष्टी आता आम्हाला वाचून आणि लोक पाहून आलेत, आम्हाला उठे नवल वाटायचं। म्हणजे त्या ठिकाणी अमेरिकेचा स्टॉल जो होता तो 2,24,000 फुटाचा एक स्टॉल अमेरिकेसारख्या देशाचा, म्हणजे त्या ठिकाणी ऍटोमिक एनर्जी शेतीमध्ये कशी उपयोगी आहे हे 1959 आमच्या शेतकऱ्यांना पाहायला त्या ठिकाणी मिळालं, हाऊ दी ऍटोमिक एनर्जी कॅन बी यूज फॉर द यूज ऑफ द ऍग्रीकल्चर, हे या ठिकाणचं पहिल्यांदा अमेरिकेच्या तिथून शिकलो आहेत आपण। त्यानंतर खऱ्या अर्थाने या 2,24,000 फुटाचा सोव्हिएत रशियाचा स्टॉल, चीनचं त्या ठिकाणी स्टॉल, पोलंड, हॉलंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जगातल्या अनेक देश आणि त्यामध्ये विशेष म्हणजे जर्मनीची ज्या स्टॉल होता त्या जर्मनीच्या स्टॉल मध्ये एक सुंदर काचेची गाय त्यांनी आणली होती आणि ती काचेची गाय चारा कशी खाते आणि तिचं दूध कसं होते हे सगळं पारदर्शकरित्या सांगून दूध तयार होण्यापर्यंतची प्रोसेस, जेव्हा हे सर्वात मोठं आकर्षण त्या म्हणजे दुधाचा संदर्भ असेल आणि या सर्व 6 विभागामध्ये विभागल्या गेलेले जे प्रदर्शन होतं याच्यात कुणी कुणी भेटी द्याव्यात, त्यावेळेचे आयझनवर तर हे स्वतः होते ग्रेट आयझनवर, नंतर निकिता क्रुश्चेव रशियाचे, मार्शल टिटो बुल्गानिन, त्याच्यानंतर चायनाचे अध्यक्ष, व्हिएतनामचे अध्यक्ष डोनोवेल, याच्यानंतर सगळ्या देशाचे प्रमुख एलिझाबेथ क्वीन सुद्धा येऊन या प्रदर्शनात भेट, असं कधी झालेलं नाही, आपण लक्षात घ्या असं यापूर्वी कधी झालेले नाही आणि याच्या आजपर्यंत झालेलं नाही, पुढे होईल की नाही या मला माहिती नाही। आणि काय शिकले, काय काय मिळाले, ते काय रिझोल्युशन झाले, ते एक जागतिक फ्रीडम फ्रॉम हंगरचा फंड तयार करण्याचा मनोनिधी त्या ठिकाणी निर्माण झाला, जागतिक फंड, म्हणजे भुकेपासून मुक्तता ही थीम जी आहे ही भाऊसाहेबांची थीम होती प्रदर्शन भरवण्यामध्ये, फ्रीडम फ्रॉम हंगर, लोकांना प्रदर्शन त्यांच्या स्वतःच्या स्तुतीसाठी नव्हतं पाहिजे, त्यांना स्वतःच कुठल्या दुसरी आशा नव्हती, त्यांना पंतप्रधान व्हायचं नव्हतं, त्यांचा उद्देश एकच होता की माझ्या लोकांचं दुःख दैन्य दूर होणं हाच माझा उद्देश आहे, फ्रीडम फ्रॉम हंगर। आणि त्यापासून आंतरराष्ट्रीय लोकांनी सुद्धा प्रेरणा घेतली तो फंड निर्माण होण्याच्या संदर्भामध्ये आणि फ्रीडम फॉर हंगरची थीम जी आहे जी एफएओची होती, युनोची होती आणि फूड अँड ऍग्रीकल्चर ऑर्गनायझेशन, वर्ल्ड प्रोड्युसर्स ऑफ द ऍग्रीकल्चर, अनेक देशांचे लोक, अनेक प्रकारचे स्टॉल आणि या ठिकाणी लोकांचं परस्पर आदान प्रदान, टेक्नॉलॉजी, शिक्षण आणि या संदर्भातला हा खरा एक वैचारिक मोठा क्रांतिकारी विचार कृषीच्या बाबतीमध्ये न भूतो न भविष्यति, भाऊसाहेबांचं एक फार मोठं कर्तृत्व या ठिकाणी आहे। अर्थात त्यांना असे सहज होत नाहीत, छोट्या छोट्या गोष्टी येतात, अडचणी येतात, आपण तुटून जातो। भाऊसाहेबांना एवढ्या मोठ्या याचं नंतर इंदिरा गांधीच्या वेळेला त्या प्रदर्शनाच्या पैशाची 9 लाखामध्ये रवानगी करण्यासाठी जवळपास 18 आमदार खासदारांचं रिप्रेझेंटेशन घेऊन जावं लागलं होतं आणि ज्याच्यामुळे तुळशीराम जाधव आणि बाकी मंडळी होती सांगोल्याचे इकडे ते देशमुख होते, विदर्भातला मात्र एक एपी त्या ठिकाणी भाऊसाहेबांच्या नसणं हे अत्यंत दुर्दैव आहे। म्हणजे अशा अडचणीतून भाऊसाहेबांनी म्हणजे 1959 7 लाख रुपये जे काही कर होता त्या प्रदर्शनीचा तो कर 36 लाखापर्यंत नेलेला, त्याच्या संदर्भातली सोडवणूक
पंडित जवाहरलाल नेहरू नंतर इंदिरा गांधीचं राज्य आल्यानंतर इंदिरा गांधी समोर हे लोक प्रेझेंटेशन करतात आणि तो कर जो भाऊसाहेबांनी 7 लाख ऑलरेडी भरला होता तो 7 लाखाचा विवाद कोर्टात केस न जाता 9 लाखामध्ये त्याचं सेटलमेंट करून म्हणजे इतक्या अनंत अडचणी वैयक्तिक अडचणी या अडचणीने सोडत या माणसाने कुठेही हार मानलेली नाही आणि याच श्रेय खऱ्या अर्थानं काय मिळालं त्यावेळेला 70 लाख US डॉलर्स काय मिळालं त्यावेळेला उत्तमातले उत्तम बी बियाणे काय मिळालं त्यावेळेला चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या मशीनरीज जे लोक घेऊन गेले नाहीत ते आपल्याला मिळालं त्याच्यानंतर काय मिळालं त्याच्यामध्ये रोपटे बी बियाणे तंत्रज्ञान आधुनिक तंत्रज्ञान अनेक प्रकारचे ट्रॅक्टर्स अनेक प्रकारची अवजार ही सर्वच्या सर्व भारताला पहिल्यांदा त्यावेळेला मिळालेली आहे त्या प्रदर्शनामध्ये आणि त्याच्यापासून इंजिनिअरिंग लोकांनी आपली अवजारं बनवलीत त्याच्यापासून बी बियाण्याच्या संदर्भात गणेरीवाल हे तुमचे मायकोवाले यांना भाऊसाहेबांनी फॉरेन मध्ये जाऊन बी बियाण्याच्या तंत्रज्ञानासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या निर्मितीसाठी स्वतः पाठवणार हा माणूस त्या ठिकाणी आहे म्हणजे बी बियाण्याची निर्मिती असेल तिथूनही खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे स्वामीनाथन साहेबांची प्रेरणा असेल शास्त्रज्ञांना मिळालेली प्रेरणा असेल का प्रत्येक जण काही कुठे जाऊ शकत नाही पण शास्त्रज्ञ कृषी शास्त्रज्ञ कृषी संस्था कृषी उद्योजक या प्रत्येकाला कॉटेज इंडस्ट्री त्याच्यानंतर छोट्या लाखो लोकांना जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात अशा प्रकारचं प्रदर्शन ही खऱ्या अर्थानं या कृषी क्रांतीच्या संदर्भातली ही मुहूर्तमेढ ठरलेली आहे ही वस्तुस्थिती परंतु याच्या सोबत मात्र भाऊसाहेबांचं कर्तृत्व इथं नाही थांबत 1954 ला IRI च इंडियन ऍग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संदर्भातला दीक्षांत समारोहामध्ये राधाकृष्णन त्यावेळेला भारताचे राष्ट्रपती राधाकृष्णन यांची चेअर शेअर करत असताना चेअर त्या ठिकाणी भाऊसाहेबांनी पहिल्यांदा एक विचार मांडला की उच्च कृषी शिक्षणाची या देशाला फार मोठी गरज आहे आणि एक संस्था असून भारताचं काही होऊ शकत नाही त्याच्यामुळं शिक्षणाची द्वार ही फक्त उच्च शिक्षणासाठीच नाही तर त्याच्यामध्ये उच्च शिक्षण असेल लोअर शिक्षण असेल तळागाळाचं शिक्षण असेल शेतकऱ्यापर्यंत ते पोहोचण्याचं साधन असेल या सगळ्यांची रचना आपल्याला करावी लागेल तरच खऱ्या अर्थानं पुढची दिशा या देशातल्या वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याच्या संदर्भातली स्वयंपूर्णता जर गाठायची असेल तर लोक शिक्षणाची सुरुवात कृषीच्या शिक्षणाची सुरुवात ही करणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून त्या विचाराच्या संदर्भातला वसा आणि वारसा घेत भाऊसाहेबांनी कृषी विद्यापीठांच्या स्थापनेचा हा निर्धार केला आणि पहिलं कृषी विद्यापीठ हे 60 च्या नंतर अस्तित्वात आलं आज देशामध्ये 75 कृषी विद्यापीठ निर्माण झाली आहेत लक्षात येईल म्हणजे ही भाऊसाहेबांची देण आहे आणि मी खऱ्या अर्थानं खरंच सांगतो मी कृतज्ञ आहे की मला डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या नावाच्या कृषी विद्यापीठामध्ये जवळपास 5.5 वर्ष कार्य करण्याचा लाभ मला मिळाला आय थिंक आय एम सो फॉर्च्युनेट गॉड हॅज ब्लेस्ड मी कारण हे नाव नाही हा चमत्कार आहे कृषी शिक्षण प्रदर्शन त्यानंतर लवाद आणि पुढच्या गोष्टींच्या संदर्भातला संघटना कृषीच्या संदर्भातला हा शेतकऱ्यांच्या संदर्भात जो भाग एक भाऊसाहेबांच्या विचारामध्ये येतो तो प्रत्यक्षात येण्याचा नंतर याचा वसा आणि वारसा मग अण्णासाहेब शिंदेनी 15 वर्ष चालविला त्याच्यानंतर माननीय शरद पवारांनी तो वसा पुढे नेला आणि आज मात्र खऱ्या अर्थाने 2004 पर्यंतचा उल्लेख आपण केला पण त्याच्या पुढे मग पवार साहेबांनी तो वसा पुढे नेत नेत खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रातल्या खरे कृषी क्रांतीचे कर्मयोगी म्हणून मी एक मध्यंतरी लेख लिहिला होता अॅग्रोन मध्ये की हे 3 त्रिमूर्ती ज्या आहेत म्हणजे भाऊसाहेबांनी पायाभरणी केली अण्णासाहेबांनी ती चालवली आणि शरद पवारांनी त्याच्यावरती कळस म्हणजे भाऊ अण्णा रचियेला पाया आणि शरद झालाचे कळस अशा पद्धतीचं सुद्धा मी त्याच्यामध्ये थोडस विवेचन केलं होत ही पायाभरणी आज जी आहे आजची जी संपन्नता आहे
ही खरी संपन्न, परंतु एक होत असताना आजही मात्र भाऊसाहेबांचा तो विचार पूर्णपणे रुजला की नाही याच्यावरती मला असं वाटतं. आजची परिस्थिती सुद्धा शेतकऱ्यांना पूरक नाहीये. आता हे तीन कायदे जे आले याच्यामध्ये आज भाऊसाहेबांचं जे 1949 जे म्हणणं होतं किंवा भाऊसाहेबांनी खऱ्या अर्थाने पंजाब आणि हरियाणाच्या बाबतीमध्ये जे त्यावेळेला छोटूराम म्हणून जे मंत्री होते पंजाबमध्ये ब्रिटिश काळामध्ये, त्या छोटूरामांनी हमी भावाच्या संदर्भातला जो पाया भाऊसाहेबांच्या विचारांनी घातला तोच पाया भाऊसाहेबांनी तो पक्का केला हमी भावाच्या संदर्भातला. परंतु आज हमी भाव जो आहे हा शेतकऱ्यांच्या संदर्भात देतो म्हणणं, परंतु कायदे करत असताना त्या कायद्यामध्ये कुठेही त्याची आखणी न करणं, हे आज जे होते आहे जे पंजाब हरियाणा आणि ज्या देशभर किसानांच्या आंदोलनाच्या संदर्भातला हा महत्वाचा विचार अजूनही भाऊसाहेबांच्या खऱ्या अर्थाने राज्यकर्ते का आचरत नाहीत हा महत्वाचा भाग. आज विस्तृत वस्तुस्थिती अशी आहे की आज अकृषक मालाचे भाव भाऊसाहेबांनी सांगितलंय की शेतकरी सुखी कसा होईल, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाहीत पण अकृषक मालाचे भाव सातत्याने वाढत असतात, असा कसा शेतकरी माझा सुखी होईल, हीच वस्तुस्थिती आजही आहे. हा भाऊसाहेबांचा विचार अजूनही लोकांनी ऍक्सेप्ट केलेला नाही आहे की अकृषक मालाचे भाव सातत्याने वाढतात. दोर असेल, दोरखंड असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, ट्रॅक्टर असेल, बी बियाणे असेल, खते असतील, उर्वरक असतील, सगळ्या गोष्टीचे भाव वाढतात आणि कृषक मालाचे भाव मात्र. आणि खोटी गोष्ट अशी आहे, भाऊसाहेब कधी खोटं बोलले नाही कृषी आणि कृषकाच्या बाबतीत. परंतु आता या ठिकाणी आज आम्ही स्वामीनाथन कमिटीच्या संदर्भातल्या शिफारशी हमी भावाच्या देतो दिलेले आहेत असं मागचे अर्थमंत्री जेटली साहेब किंवा आजही लोक जे बोलतात ते का खोटं बोलतात. A2 आणि FL वरती हा भाव देतात, FL आणि A2 नाही तर स्वामीनाथांनी संपूर्ण उत्पादन खर्च जो येतो C2 या C2 वरती भाव देण्याच्या संदर्भातलं स्वामीनाथन आयोगाच्या 2006 रिपोर्ट आहे. माझंही योगदान त्या रिपोर्ट मध्ये आहे. म्हणजे हा ही जी अचं खोटं बोलणं शेतकऱ्यांच्या प्रती हे टाळलं पाहिजे हा विचार भाऊसाहेबांचा खऱ्या अर्थाने अजूनही प्रसृत त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही असं मोठं दुर्दैवानी म्हणावं लागतं. शेतकऱ्यांना आजच्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थाने प्रोटेक्शन पाहिजे. म्हणजे आज आपण बरेच अंशी भांडवलदारांना सुचारू रूपानं कसं चांगलं जाईल, 12,000 कोटीचा व्यापार शेतीचा हा भांडवलदारांना कसा सुसह्य होईल अशी शंका अनेक लोकांना जी येते आहे, त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे हा मोठा भ्रम पडतो सर्वसाधारणांना. किमान एक लाईन या तिन्ही कायद्यामध्ये, मग तो शेतकरी कॉन्ट्रॅक्ट शेतीचा असो किंवा तो दुसरा तुमच्या कृषीच्या संदर्भातला असो, की या ठिकाणी तिन्ही कायद्यामध्ये कुठेही हमी भावाच्या म्हणजे कुठलाही शेतीमाल हा हमी भावाच्या किमान किमतीच्या खाली विकल्या जाणार नाही असं प्रावधान जर असतं तर कदाचित शेतकऱ्यांना आजही थोडासा दिलासा मिळाला असता. किंवा अकृषक मालाच्या किमती तुम्ही नियंत्रणात ठेवा, ते होत नाही. आणि आज या देशामध्ये भाऊसाहेबांनी जो पाया रचला, जी कृषी क्रांती मिळवली, जे देशालाच नाही तर अनेक 100 देशांना आपण आज निर्यात करून भुकेपासून मुक्ती मिळवून देण्यात यशस्वी झालो, परंतु हे भुकेपासून मुक्ती मिळवून देणारे जे लोक आहेत हे आता आत्महत्या करायला लागलेत, हे मात्र दुर्दैव. कसं हे अव्यवस्थेचं दुर्दैव, भाऊसाहेबांच्या पश्चात इतक्या वर्षांनी समृद्धी मिळाल्यानंतर यावं याचं मोठं नवल वाटत. आजही खऱ्या अर्थानं या गोष्टीला पायबंद घातला पाहिजे. कृषी शिवाय कुठल्याही देशाची प्रगती नाही. औद्योगिकरण करा, कुठल्याही प्रकारचं करण करा, पण कृषीला खऱ्या अर्थानं पूरक कायदे. शेती फार सोपी आहे, इथे साधी माणसं पाहिजेत, सोपी माणसं पाहिजेत, साधा विचार पाहिजेत आणि साधी कृती पाहिजे, खूप कॉम्प्लिकेटेड नाही पाहिजे. परंतु आज ही जगाची जी नजर आहे ही जगाची नजर या देशावरती आहे, कारण की इंडिया इज गोइंग टू बी अ ऍग्रिकल्चर हब.
पुढच्या काळामध्ये 12,000 अब्ज कोटीचा हा व्यापार आहे शेतीचा. हा व्यापार प्रत्येकाला हस्तगत करायचा आहे बी बियाण्याच्या नावाने अनेक गोष्टींनी. आणि इथे मात्र हा शेतकरी मरतोय त्याच्यासाठी काहीतरी सुविधा या ठिकाणी शेती कायदे हे शेतकऱ्याच्या संदर्भात पूरक असावेत. मृगजळ नको आणि जे खोटी आश्वासन नको. जी आश्वासन पाळल्या जात नाहीत ती देऊ नये. आश्वासन भाऊसाहेबांनी दिली नाहीत, प्रत्यक्ष कृती करून दाखवलेली आहे आणि म्हणून ते आज पूजनीय आहेत. इतक्या दिवसानंतरही, इतक्या वर्षानंतरही, येणाऱ्या शतकानंतरही ही त्यांनी जी नवीन पिढी निर्माण केली आहे ती वैचारिक पिढी आहे. जे जमत असेल तेच आश्वासन द्या, जे पूर्ण करू शकत नाही आणि मागची अनेक आश्वासनं फोल ठरलेली आहेत आणि ही फोल ठरलेली आश्वासनं पुन्हा अविश्वसनीय ठरतात जेव्हा आपण नवीन आश्वासनं लोकांना देतो. एकच सोपी साधी सरळ गोष्ट आहे की शेतकऱ्यांचा अंत पाहू नये. मातीत रक्त ओतणारा हा शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्याच्या संदर्भातली व्यवस्था ही शोषण रहित असावी, ही त्याला पूरक असावी आणि त्याला जगण्याचं बळ मिळालं पाहिजे. खऱ्या अर्थानं श्रमाशिवाय शेती नाही, शेतीसारखा धर्म नाही. आणि या विचाराचा पाईक म्हणून प्रत्येकाला भाऊसाहेबांचं स्वप्न होत की असे जगावे छाताडावर आव्हानांचे लेवून अत्तर. शेतकरी त्यांना असा करायचा होता, असे जगावे छाताडावर आव्हानांचे लेवून अस्तर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, नको गुलामी नक्षत्राची भीती आंधळी ताऱ्यांची. जीवनाला जगताना मौज करावी स्वप्नांची. या ठिकाणी ही जी मौज आहे, ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाठबळ आहे, हे पाठबळ मात्र आपल्याला असते ज्याची अगम्य इच्छा, असते ज्यांची अगम्य इच्छा मार्ग तयाना मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवे तंबर घेताना, हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना, आणि मग संकटाला ओरडून सांगावे अरे आता ये बेहतर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला. असा शेतकरी माझा तयार करायचा जो आयुष्याला खऱ्या अर्थाने असं उत्तर देईल. आज तो देतोय, त्याला आपण काय देतोय? त्याला जगण्याचं बळ देणं आजच्या पिढीचं काम आहे. आज आपण खातो आहोत, ते खातोय त्याच्या भरोश्यावरती खातोय. अन्नदाता आहे तो, त्या अन्नदात्याबद्दल किती लोक आपण आज आश्वस्त आहोत त्याच्या संदर्भात आपण फार खऱ्या अर्थाने वी आर हिपोक्रेट. आपण ढोंगी आहोत, बरेच लोक आपण ढोंगी आहोत. त्याला खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या संदर्भातला न्याय मिळवून देण्याचं काम आता नवीन पिढीला करावं लागणार आहे. या शिक्षण, कला, वाणिज्य, कृषी या लोकांना करायचं आहे आणि हे काम खऱ्या अर्थानं करण्याचं भाऊसाहेबांनी हयाभरणी रचलेली आहे. त्याच्यावरचा फळ आम्हाला करायचं, बरे संपलं नाही आम्हाला. कारण आता आपल्याला फक्त जवळपास 300 दशलक्ष अन्नधान्य आपण करतोय. जगातली मोठी लोकसंख्या आपण होतोय, 3 पुढे टाकून आपण जातोय. आपल्याला जवळपास 4.5 ते 5 दशलक्ष अन्नधान्य 2050 पर्यंत तयार करायचं आहे. कुठून येणार आहे करणार, ही आव्हानं आहेत. आज आपण 450 ग्रॅम हेड अन्नधान्य खातो, आपण 900 ग्रॅम अन्नधान्य प्रत्येकाला खाऊ घालणं हे सकस आहारामध्ये खऱ्या अर्थानं आवश्यक आहे. आणि म्हणून 450 ते 500 दशलक्ष अन्नधान्य या देशात निर्माण करण्यासाठी जो बळीराजा आहे त्याला तितक्याच पद्धतीने सक्षम करणं हे खऱ्या अर्थानं आजचं आव्हान आहे. भाऊसाहेबांनी ते करून दाखवलं, त्याचा वसानी वारसा आमच्यावर टाकलेला आहे. खऱ्या अर्थाने त्याला आम्ही नमस्कार शतशा नमन करत, त्यांचे आदर्श आमच्यात कितपत. भाऊसाहेब आम्ही भाऊसाहेब होऊ शकत नाही, पण भाऊसाहेबांची कृती थोडीशी आमच्यात येवो की आणि या मुलांना खऱ्या अर्थानं प्रेरणा मिळो यासाठी भाऊसाहेबांचा त्यांनी हा एक मोठा सुंदर त्यांचा शब्द होता की मी चांगला धुरकरी आहे. भाऊसाहेब धुरकरी होते, पण आता मागे बसणाऱ्यांनी सुद्धा
त्या धुरकऱ्याला काहीतरी आपल्या श्रमातून देणगी देणं, आपल्या श्रमातून त्याचा हा विचारांचा बगीचा फुलवणं हे आता आमचं काम आहे. पंजाबराव नावाचे तेजा जन्मले होते, दुःखाशी त्याच्या अंबची ही जी ओळख झाली होती. दुसऱ्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं म्हणजे ज्ञानाची ठिणगी टाकून ते तुमच्या माझ्यासाठी गेले, ती ठिणगी अजूनही मधुकेचं एक सुंदर वाक्य मला आता सध्या आठवत नाही, की मला असं वाटतं की कापसाचा चांदी भोर झुकली चंदन झाडे, आशेनं मांसाळली किसानांची हाडे. म्हणजे या किसानांची हाडे या भाऊसाहेबांनी मांसाळली, हाडं नाही ठेवले, त्याच्यावरती मांस आता आलेलं आहे, परंतु ते सक्षम अजून अधिक करणं, त्याला खऱ्या अर्थानं सक्षम करण्याचं हे नवी पिढीचं कार्य भाऊसाहेबांचा वसा वारसा चालवणाऱ्या संस्थांनी, विद्यार्थ्यांनी, प्राध्यापकांनी करावं. आणि खऱ्याच अर्थाने ही मानवी संस्कृती, कृषी संस्कृती हिला सातत्याने बळ द्यावं ही कामना. या खरे नाम निष्काम ही ग्रामसेव, झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा, कळो हे वळो दे, कळतं सगळ्यांना वळत नाही, कळो हे वळो दे, देह कारी पडू दे, घडू दे प्रभो एवढे हे घडू दे, घडू दे प्रभो एवढे हे घडू दे. धन्यवाद.